माझ्या बरोबर आजच्या प्रेस कॉन्फरन्स आमचे माननीय मंत्री बाब मॉविन गुदिनो आणि मंत्री बाब मायकल लोबो हे बी आज हंगासर प्रेझेंट असतात. आजच्या कॅबिनेटान जी डिसिजन झाली ती पहिली तुमच्या समोर दौरता. आयचो पहिले डिसिजन विच इज एन ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट लॅबोरेटरी टेक्निशियन फॉर द कोविड 19. हाच्या खातीर जवळपास 12 लॅबोरेटरी टेक्निशियन हे असिस्टंट आणि टेक्निशियन असे दोन आम्ही बीएससी टेक्निशियन असे घेतलेले असा. ताज्या उपरांत देर इज अन अमेंडमेंट टू द बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा फॉर द एलोकेशन ऑफ द रूल फॉर 1987 पीपीपी हेतूतल्यान आम्ही कन्व्हेन्शन सेंटर एनी पीपीपी प्रोजेक्ट आणि पॉलिसी रिलेटेड मॅटर्स टू द रिस्पेक्टेड पीपीपी हो फायनान्स बजेटच्या अंडर पीपीपी हेड आशिल्लो त्याच्या सकयल हाडलेले असा. तिसरो निर्णय देर इज एन अप्रुवल फॉर द अमेंडमेंट ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947 फॉर द सेंट्रल एक्ट 1947 आम्ही कॅबिनेट डिसिजन झाले ते बील म्हणून असेंब्लीक वतले. त्याच्या उपरांत सेम थिंग अप्रुवल फॉर द अमेंडिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर रेग्युलायझेशन ऑफ द एंड एबोल्युशन एक्ट 1970 सेंट्रल एक्ट 37 ऑफ 1970 अमेंडमेंट जो कॅबिनेटान तो बील जावपा खातीर असेंब्ली खातीर वतले. प्रपोजल फिफ्थ डिसिजन कॅबिनेटाचे प्रपोजल फॉर ग्रँटिंग द अप्रुवल ऑफ द मिटींग एंड एक्सपेंडिचर अकॉर्ड इन द प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज ह्यांच्या अंतर्गत जे आम्ही सगळे बेनिफिशरीक डिस्ट्रीब्युशन काढले राशन ड्राय राशन ताजो फक्त ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सीस फॉर स्टेट गव्हर्नमेंट बेअर करतली ताज्या खातीर कॅबिनेट अप्रुवल आयलो. त्याच्या उपरांत गोवा प्रिव्हेन्शन अँड डिफेन्शन ऑफ प्रॉपर्टी एक्ट 1988 हातूर अमेंडमेंट बील अंडर 2020 ह्याच्या खातीर आशिल्ले. त्याच्या उपरांत गोवा मोटर व्हीकल टॅक्स अमेंडेड बील 2020 हाच्या खातीर अमेंडमेंट आशिल्लो. गोवा पंचायत ग्रामसभा मिटींग्स थर्ड अमेंडमेंट रुल्स 2020 हो फक्त आतापर्यंतचे ग्रामसभेचे सगळे प्रोसिडिंग्स हे पहिली डायरेक्टराक वयताले ते आता फक्त बीडीओ खातीर वयतले आणि बाकीचो पंचायत एक्टातले कांयच बदल आयच्या हितून ना. द फॅक्टरीज गोवा अमेंडेड बील 2020 हाका अमेंडमेंट आशिल्लो ऑर्डिनन्स घेतलो बील जावपा खातीर वतले. द गोवा एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटींग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अमेंडेड बील 2020 अमेंडमेंट जाल्लो बील जावपा खातीर असेंब्ली खातीर वतले. ताज्या उपरांत इन्क्रीज इन कन्वर्जन फीज आम्ही 2016 म्हणजे लँड कन्वर्जन चार्जीस जे आशिल्ले हे फक्त 10% वाढयता आफ्टर 4 इयर्स. कन्वर्जन चार्जीस हा म्हणजे हो बारीक मनशाचे त्रास जाणार जो आपली लँड कन्वर्ट करूंक सोदता ताज्याच खातीर 10% इम्प्रुवमेंट आफ्टर 4 इयर्स. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द एक्सपेंडिचर सँक्शन वर्क्स टेकन अप बाय द पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट इन द गव्हर्नमेंट बिल्डींग कॉम्प्लेक्स रेव्हन्यू डिपार्टमेंटाची बिल्डींग असा एटा धार बांदोडा ताजो एक्सपेंडिचर सँक्शन दिवपा खातीर आशिल्ले. ट्राफीक सेंटिनल स्कीम ही आत्ताच्या घडीक जी नोटिफाय झाली ती अभ्यासान दवरलेली असा कंटिन्यू केला. ताज्या उपरांत एक गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूट द वन कमिटी फॉर एडवायझिंग द गव्हर्नमेंट ऑन द व्हेरियस मॉडेलिटीज अँड कमिशन ऑफ द प्रोजेक्ट ऑफ साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वेगवेगळी जी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टर्शरी केअर सेंटर्स कॅन्सर केअर सेंटर्स ही वेगवेगळी जी असा ती कशा पद्धतीत रन करची ताज्या खातीर एक कमिटी कॉन्स्टिट्यूट केली असा हाज्या डिसिजना खातीर आयली. त्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द पर्चेस ऑफ द आयसीयू व्हेंटिलेटर जे आमकां 200 व्हेंटिलेटर्स जे आशिल्ले ते पर्चेस केले एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवला खातीर आयिल्ले. ट्रान्सफर ऑफ लँड फॉर द फ्रॉम द वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट टू एग्रीकल्चर डिपार्टमेंट फॉर कृषी घर इन केपे आमोणा हांगासर लँड ट्रान्सफरा खातीर आशिल्लो. हे आयचे सगळे कॅबिनेटाचे आयचे निर्णय आशिल्ले. फक्त पंचायतीच्या ग्रामसभेची प्रोसिडिंग्स ही जी सगळी असली ती आतापर्यंत ग्रामसभेची सगळी प्रोसिडिंग पहिली डायरेक्टराकडे वयताली डायरेक्टर ऑफ पंचायत ती सोडून आता फक्त ती बीडीओ कडे उरतली म्हणजे डायरेक्टराकडे खूप वर्कलोड मोठा येतो ती त्या बीडीओ कडे उरची एकच निर्णय असा तो त्याच्या व्यतिरिक्त काहीच ना. तो विषय आत्ता ना हंगा सर या कॅबिनेटात काय ना तो फुडल्या फाटी ओके मागीर डिस्कस करूया. आयज म्हादईची केस जी आशिल्ली की सुप्रीम कोर्टान आसलो म्हादईच्या बाबतीत आमची डिमांड आसली की हे हियरींग हे पर्सनल हियरींग जावचे व्हर्च्युअल हियरींग जावचे न्ही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात आमचे एजी
आणि बाकीचे सगळे आमचे लर्निंग ऍडव्होकेट असतात त्यांच्यानी डिमांड केली. आमची डिमांड सुप्रीम कोर्टान मान्य केल्या आणि पर्सनल डेट दिवपा खातीरच फुडली डेट ही 24 ऑगस्टाक दवरल्या. बट 24 ऑगस्टाक परत सांगता हांव म्हणजे हियरिंग घेवपा खातीर न्ही तर फुडली डेट खंयची मेळची पर्सनल हियरिंग. आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभारी असा की त्यांच्यानी सगळे विषय कन्सिडर करून आमकां फुडली तारीख हे पर्सनल हियरिंग कारण दीस इज व्हेरी सिरियस इश्यू असा हो आणि हो तीन राज्यांमधले डिस्प्यूट असा आणि ते खंय तरी व्हर्च्युअल जावचे न्ही हजेर आम्ही ठाम असा. ताजेर पर्सनल डिस्कशन जावचे कोर्टान डेलिबरेशन जावचे हजे आणि ताकाच लागून हो निर्णय आम्ही डेट मागलेली 24 ऑगस्टाच्या उपरांत सुप्रीम कोर्टाची तारीख पर्सनल हियरिंग केन्ना जातली या विषया खातीर मेळटली. आम्ही एकंदर म्हणजे कोविडाची स्थिती हाजेर जाणून घेऊपा खातीरय बी कॅबिनेटान डिस्कशन झाले. आत्ताची स्थिती राज्यातली किती असा आणि हे आम्ही ह्या बाबतीत जर एक पळयत जाल्यार हायस्ट टेस्टिंग हे पूर्ण देशातल्या भितर गोंयात केले वता आणि खूप मोठ्या प्रमाणात टेस्टी ज्यो असा त्यो राज्यात करता. हाजे बाबतीत आम्ही सगळ्यांच्या पेक्षा चढ असा आणि आम्ही चढ टेस्टिंग करता. त्या खातीर सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक हे सगळे पेशंट्स जे असा हे आम्ही आमच्या कोविड केअर सेंटर्स आणि कोविड हॉस्पिटल्स हांगासर दवरता. कोविड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात आम्ही आयडेंटिफाय करपाक सुरू केला. त्याती थोड्या दीस पहिली म्हणजे पेडणेच्या पेशंटाक खंय तरी फर्माकुटीर आणि खंयच्या पेशंटाक आणि खंय हे थोड्या दीस फाटले वयचे पडले. पण फुडल्या 8 दिसांच्या भितर त्या खातीर लागपी मॅनपावर म्हणजे नर्सीस असतल्यो डॉक्टर्स असतले आणि अटेंडंट असतले हे तिनूय ऍडव्हर्टाईज केल्या. त्यांना आम्ही जाता तितके बेगीन हे पोस्ट फील करतले. आमचे कोविड केअर सेंटर फर्माकुटी वेले खूप मोठ्या प्रमाणात फुल फ्लेजिंग सुरू झाला आणि त्याप्रमाणे सगळ्या तालुक्यांनी कोविड केअर सेंटर सुरू झाले. लोकांक ह्या तालुक्यातल्या त्या तालुक्यात वसपा खातीर हे वयचे पडचे ना. आज आम्ही मिड ऑफ जुलै असा, आज 15 तारीख म्हणजे पावसाचा तसं एक्स्ट्रीम जे असा पळय न्ही ह्या 15 जुलैच्या पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आम्ही पळयला की खूप पावसाचं मिड हेज्या आम्ही पावल्या. आणि आमकांय जे म्हणताले की कोविड कोरोना व्हायरसच्यो केसीस किंवा कोविड 19च्यो केसीस ह्यो सगळ्यात चढ ह्यो भर पावसात येऊपाक शकता. त्याप्रमाणे काल 170 पर्यंत केसीस पॉझिटिव्ह ह्यो राज्यात दिसून आयल्यो. म्हाका दिसता कदाचित ह्यो फुडल्या 5 दीस म्हणजे आम्ही 15 जुलै पासून 20 जुलै पर्यंत ह्यो केसीस आणि वाढोकूय शकता. आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचो विचार करून आम्ही जे केसीस वाढल्या उपरांत त्यो कंट्रोल करपा खातीर आणि वेगवेगळे आम्ही प्रिकॉशनरी मेजर जायते घेत असा. म्हणजे आम्ही कंटिन्युअसली आमचे सगळे मिनिस्टर्स हे प्रत्येक तालुक्यात वचून आले, प्रत्येक तालुक्याच्यो मिटींग घेतल्यो, प्रत्येक कोविड केअर सेंटर्स म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या दिली. त्यांच्यानी डेप्युटी कलेक्टर, PI, हेल्थ ऑफिसर्स, मामलेदार हांच्या सगळ्यांच्या बरोबर खूप मोठ्या प्रमाणात मिटिंगो घेऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस केलो. आयजूय आम्ही पळयता म्हणल्यार काही प्रमाणात जर पळयत जाल्यार मास्क घालिनासतना लोक भोंवता, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करिना, लोक एकामेकांक तेकाच आसा. आणि जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय ती प्रिकॉशन्स त्या प्रमाणान लोक घेता असताना आमकां दिसना खंय तरी म्हणजे हाजेर आनिकूय स्ट्रिक्टनेस येवपाक जाय ह्या विशयाचेर आमी आसा. आणि लोकां मदीं आनीक म्हणजे जो थोडोसो जेका आमी म्हणटा की लोकांक अवेअरनेस जो आसा हो खूप मोठ्या प्रमाणात अवेअरनेस जावप, डिसिप्लीन येवप लोकांच्या मदीं हेजी गरज आसा. कारण ही डिसिप्लीन जो पर्यंत येना तो पर्यंत लोक नॉर्म्स जे पाळपाक जाय कोरोना व्हायरसच्या बाबतीत कोविड 19च्या बाबतीत ते पाळूंक शकना. आणि तोच अवेअरनेस तोच म्हणजे लोकां मदीं सेन्सिटायझेशन क्रिएट करपा खातीर सरकारान निर्णय घेतला. कारण आम्ही पळयले की खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कडेन पार्ट्यो जावपाक लागल्यो, लोक भायर सरपाक लागले. आम्ही थोडेशे जेन्ना अनलॉकिंग सुरू झाले तेन्ना पुराय गोंयांत आणि वेगवेगळे कडल्यान मागीर फोन करून हांगा खंय तरी पार्टी चलल्या, थंय हे चलल्या हे सगळे जाणवपाक लागले. आम्ही परत एकदा जेन्ना पोलीस डिपार्टमेंटाक सांगल्या उपरांत परत ते कोणा कोणाक आडयतले, कित्याक आडयतले असो विषय जेन्ना जावपाक लागलो तरी सुद्धा आमच्या होम डिपार्टमेंट म्हणजे जशें हेल्थ डिपार्टमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, पोलीस डिपार्टमेंटांनी खूप बरे काम केले. ह्या पुराय म्हणजे लॉकडाऊन 22 मार्चाकच्यान जे सुरू झाला कंप्लिटली ऍडमिनिस्ट्रेशन, हेल्थ डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट हे तसे पळोवंक वचत जाल्यार खूप बरे काम त्यांच्यानी केला. बट परत एकदा लोकांक सेन्सिटायज करपा खातीर आम्ही आज रातच्यान म्हणजे रातचे डेली ते टील 10 ऑगस्ट पर्यंत रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत फक्त एक्सेप्ट जे एसेन्शियल सर्विसीन आपल्या सेकंड आणि थर्ड शिफ्टी कामांक जॉबाक वता इंडस्ट्रीच्या निमित्तान
तंका जर सोडीत जाल्यार आमी जनता कर्फ्यू म्हणजे कोणीच भायर सरचे न्ही रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत पुलीस तेंचेर एक्ट जातले त्या खातीर आयज सांच्या रातच्यान रातच्या 8 पर्यंत ते सकाळी 6 पर्यंत टील 10 ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू असतलो लोकांनी रस्त्यार येवचे न्ही लोकांनी भायर भोवचे न्ही आयज रातच्यान सुरू जाता इट्स ओनली एट नाईट ओनली एट नाईट हा म्हणजे लोक रस्त्यार दिसचे न्ही अनलेस एन अंटील फक्त एकूच सांगला हांवें जे इंडस्ट्रीत कामाक वता ज्यांचो सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट आमकां खबर आसा आनी मेडिकल एमर्जन्सीस फ्रॉम 8 PM टू 6 AM टील 10th of August टील 10th of August कंटिन्युअसली कारण कांयच ना एसेन्शियल कमिटी दिसाच्यो मरे तुका तर रातच्यो कित्याक जाय ओके फक्त मेडिकल एमर्जन्सी आणि आम्ही कन्सिडर करून जे सेकंड आणि थर्ड शिफ्ट जे इंडस्ट्रियल सेक्टरात काम करता त्यांच्यानी पोलिसांनी दाखवलं असत जर आपल्या कंपनीचे कार्ड त्यांच्यानी शो करचे पडटले दाखवचे पडटले ओके हे हो निर्णय जो असा हो घेतला त्याच सगळे म्हणजे रातचो जो मोठ्या प्रमाणात मुवमेंट जाता लोकांच्या मदीं रातचे मोठ्या प्रमाणात लोक भायर भोवता ओके म्हणजे लोकांक खरे म्हणजे कोरोना व्हायरसाच्या उपरांत लोक जेन्ना गोंयात 18 डेथ झाल्यो आज आम्ही म्हणटा की एक्टीव केसीस आमच्याकडे 1000 प्लस एक्टीव केसीस असा तितक्याच मोठ्या प्रमाणात लोक जरी सारखे झाले असत जाल्यार सुद्धा खंय तरी लोकांनी हाज्या पासून थोडेशे पयस रावपाक जाय आसले कोरोना व्हायरसा पासून बाबा आमकां कोरोना व्हायरसाची लागवड जावपाक जायना आसत जाल्यार आमी हे सगळे नियम पालन करपाक जाय ते पालन करिना हेच सरकाराच्या लक्षात आले आम्ही म्हाका दिसता जवळपास 40,000 आणि चढ लोकांक मास्क वापरना म्हणून कंप्लेन दिली सोशल डिस्टन्सिंग सांभाळना म्हणूनय बी तांचेर कंप्लेनी रजिस्टर केल्यो थोड्या लोकांक तर पोलिसेन रातचे पोलिसांनी हाडून बसोवपाक लागले रातभर हाडून बसयल्या उपरांत सुद्धा लोकांक समज येना म्हाका दिसता लोकांक कायद्याचीच भाषा कळटा हे दिसून आयिल्ले आसा त्या खातीर लोकांक कायद्याच्या भाषेन सांगपा खातीर आम्ही हो निर्णय घेतलेलो आसा की रातच्या 8 पासून म्हणजे 8 PM टू सकाळी 6 AM एक्सेप्ट मेडिकल एमर्जन्सी आणि दोज वर वर्किंग इन इंडस्ट्रियल हांकांच फक्त अलाव केले वयतले प्रत्येक चेक नाक्यार अदरवाईज आडयले वयतले प्रत्येक पुलीस जे आसा हे प्रत्येक कडे हाडून तेंका विचारले वयतले त्याच खातीर म्हणजे आम्ही जसे म्हणता की कदाचित आम्ही आज 15 जुलैक असा 170 केसीस मेळ्यो म्हणून म्हणता कदाचित हे 20 जुलै पर्यंत अजूनही ह्या धर्तीचेर केसीस कदाचित आमकां कर्व फ्लॅटन जावपाक जाय जो आम्ही म्हणटा पय न्ही कदाचित हाज्या उपरांत ह्यो फ्लॅटन जावं शकता किंवा त्या जावपा खातीर म्हणून एक प्रयत्न हो जो आसा आणि त्याका फुडली स्टेप म्हणून आम्ही पूर्णता 3 दीस फ्रॉम कमिंग फ्रायडे इट इज अ फ्रायडे सॅटर्डे आणि संडे वो फक्त एसेन्शियल आयटम एसेन्शियल गोष्टी सोडून पूर्णता बंद दवरपाचो सरकारान निर्णय घेतला 3 दिसा खातीर येता त्या शुक्रार दीस शेनवारा आणि आयतारा म्हणजे जेणे करून ब्रेस्तार दीस रातच्या 8 सुरू जातलो तो सोमार दीस सकाळी 6 पर्यंत कंप्लीट बंद कंप्लीट हय 100% बंद जावन दवरतले कारण आमी ओवरऑल राज्यात पळयल्या उपरांत आमी जसो विचार करतले की आमी हायस्ट पोझिशनाचेर कदाचित पावूंक शकता आणि त्या पोझिशनाचेर आमकां पावल्या अशे जाणवले आमी हेल्थ डिपार्टमेंट बाकीच्या सगळ्यांकडे डिस्कस केल्या उपरांत कारण हाज्यो पावसात सगळ्यात चढ केसीस वाडटल्यो आज आमकां तत्र असले आयज पावसाच्या मध्य स्थितीचेर आमी सगळे जाण पावले आसा ताका लागून म्हाका दिसता की हायस्ट केसी कदाचित आमी अचीव केल्या आसतल्यो हाजेर खंय तरी तो कव फ्लॅटन करपा खातीर सरकारान निर्णय घेतलेलो आसा की ब्रेस्तार दीस रातच्या 8 पासून सोमार दीस सकाळी 6 पर्यंत एसेन्शियल गोष्टी सोडून ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो बंद आसतल्यो तो बंदच आसतलो निरे आनी वेगळो काय ना दुसरी गजाल आमच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी
आमी टेस्टिंग फेसिलिटीज सगळ्या गोयकारा खातीर फ्री ऑफ कॉस्ट सुरू आसा. इन केस कोणायकू जर टेस्टिंग फेसिलिटीज खंयच्याच प्राथमीक आरोग्य केंद्रात पीएचसीनी जर मेळूंक ना आसत जाल्यार तांच्यानी कन्सर्न आमचे जे कॉन्टेक्ट नंबर जो आसात कलेक्टराचो आसतलो किंवा कन्सर्न एमएलएक जो आसतलो हाजेर इन्फॉर्म करूं येता. त्याचबरोबर आरोग्य सेतू एप हो प्रत्येकान डाउनलोड करचो, पॉझिटिव्ह आहात त्यांनी करचो, बाकीच्यांनी डाउनलोड करचो असे मला दिसतं. त्या खातीर गोयात जवळपास जितक्यो पीएचसी असा तितक्या पीएचसीनी आणि त्याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हंगासर अजूनही बी म्हणजे आम्ही खंयसरूच टेस्टिंग कमी करू ना. गोय हे एकमेव राज्य जे 100% टेस्टिंगा खातीर म्हणजे एक पेशंट जरी एका वाड्यावेलो मेळ्ळो जाल्यार 200 टेस्ट जो आसा त्या पर्टिक्युलरली वाड्याचेर केल्ल्यो आसा. त्या खातीर म्हाका दिसता इतक्या मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्या उपरांतूच आमकां खूप पेशंट जे आसा खूप मोठ्या प्रमाणात मेळ्ळ्या. आणि एकंदर म्हणजे फुडलो महिनो श्रावण महिनो आसा, फुडले वेगवेगळे सण उत्सव ताज्या फुडें चवथूय आसा. हे सगळे विषय धरून म्हाका दिसता सार्वजनिक गणपती तांच्यांनी या विषयाचेर खंयतरी आतापासून विचार करपाक सुरू करपाक जाय. एकंदर आम्ही गणेश चतुर्थी किंवा सार्वजनिक गणेश उत्सव कशा पद्धतीत करतले ह्या सगळ्या मंडळांनी निर्णय, कारण या स्थितीतल्यान वयता असताना हे निर्णय त्यांच्या त्यांच्यांनी घेवप हेजेर गरजेचे असा. सरकारूय त्या विचारांनी त्या वेगवेगळ्या विषयाचेर विचार करीत असा. म्हाका दिसता सगळ्या गोयच्या जनतेचे सहकार्य जसे आमकां आतापर्यंत मेळा हाज्याय पेक्षा चड सहकार्याची गरज असा. कारण आम्ही ज्यांना पहिले की 20% लोक अजूनही बी मास्क वापरना, सोशल डिस्टन्सिंग वापरना, त्याका लागून आमकां हो थोडोसो आणि केसीस वाढल्या हे सगळो विचार करून आमकां हो निर्णय घेवचो पडटा. सगळ्यांचे सहकार्य पुराय भायल्यान येवपी लोकांचे, गोंयांत आसतल्या सगळ्या गोंयकारांचे हाज्या बाबतीत जे आमकां सहकार्य मेळ्ळा. आणि एक गजल हांव मुद्दामून सांगता, आतापर्यंत ज्यो डेथ झाल्या 18 डेथ हितूंतली जर एक डेथ सोडीत जाल्यार सगळे कोमॉर्बिड कंडिशन, कोणाक तरी किडनी फेलियर आशिल्लो, कोण तरी कॅन्सराच्या ट्रिटमेंट लास्ट स्टेजीचेर घेतालो, ओके, अदरवायज 80 वर्सांच्या वयर आसलो, अदरवायज ताका म्हणजे खूप वर्सां डायबिटीज आशिल्ली किंवा मागीर ताका लिव्हर फेलियर आशिल्लो, एकटो सुद्दां आसलो तर लिव्हर अल्कोहोलिक आशिल्लो. फक्त एकूच पेशंट जेणे आपल्या चुकीन म्हणजे 5 दीस जोर येता असताना तो घराकडे रावलो, तो टेस्टिंगा खातीर आयलो ना, ओके, कसलीच ट्रिटमेंट तेणी घेतली ना. आणि एकदम जेन्ना ब्रेथलेसनेस जावपाक लागलो तेन्ना त्याच्या घरचे घेऊन त्याका येयले. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्यान हांव सगळ्या गोयच्या जनतेक सांगपाक सोदता, आपल्या घरातल्या एखाद्या दुसऱ्या मनशाक सुद्धा जर जोर येता असत जाल्यार त्यांच्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पीएचसीत वचून तांच्यांनी टेस्ट करून घेवची कोविडा खातीर. किंवा एखाद्याक जर खोकली येता, ताळ्यान खवखवता आणि खूप दीस कंटिन्युअसली तकली दुखता किंवा काडामोड झाले असत जाल्यार त्याने टेस्ट करून घेवप हे गरजेचे असा. कारण टेस्ट करून घेना किंवा चुकून जर आम्ही टेस्ट करून घेनासतर रावले जाल्यार आमचे लास्ट स्टेज येवची न्ही. आतापर्यंत जे 18 एक्सपायर्ड झाले तितूलो एक जर सोडलो जाल्यार हे 17 अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कोमॉर्बिड कंडिशनान असले. सगळ्या गोयकारांनी याची चतराय घेवची आणि सरकाराक सहकार्य करचे, आपलोय जीव वाटोवचो, दुसऱ्यांचोय जीव वाटोवचो. त्याच्या खातीर आम्ही जे नॉर्म्स आम्ही परत परत सांगता की सोशल डिस्टन्सिंग, मास्क, फेस कवर, सॅनिटायझर हे वापरपाची गरज असा, ओके, हजी सगळ्यांनी चतराय घेवची. धन्यवाद. हायक हे एकदा कदंबा महामंडळ करिना, आम्ही तिथून ट्रॅव्हल करपी लोक करतात. कारण सगळ्यांक वचपाची घाई असा, बसी कमी असा, म्हणून सगळे जण एकदम कदंबा बसीन खूप मोठ्या प्रमाणात भरती जाता. आम्ही ऍक्च्युली चोड बसीस म्हणजे प्रायव्हेट वाल्यांनी थोड्यांनी अजून बसीस सुरू करू ना, आम्ही त्यांच्याकडे मागला की त्यांच्यानी बसीस सुरू करच्यो. हे सगळे प्रिकॉशन्स घेवपा खातीरय बी म्हणजे जायत्यो गजाली आम्ही करीत असा. थँक्यू. इलेक्ट्रिकल बील हांव परत एकदा सांगता, हे 40 बील येयला पहिली 86 डेचे आयला, 86 दिसाचे आयला.
बट आम्ही 15 जुलै पर्यंत त्यांच्याने भरचे विदाउट इंटरेस्ट म्हटलेले जा आम्ही विचार करून त्याची डेट जी असा थोडी हा कालूच इलेक्ट्रिक पॉवर मिनिस्टरकडे उलेला त्याची डेट 15 जुलै पर्यंत लोकांक कदाचित म्हणजे 1.5-2000 बिल भरपाक त्याची डेट आणि एक्सटेंड करपाक लायले हांवें आणि त्याची डेट म्हणजे फक्त लोकांनी किती पळला पहिली लोकांक 30 दिवसांचे बिल येताले आणि 30 दिवसांचे बिल येल्या उपरांत ते 800 रुपये असताले आणि ते 86 डेचे येल्या कारणान ते बिल ऑलमोस्ट 2.5 महिन्याचे बिल झाला म्हणून 800 रुपया जेका बिल येताले पळय न्ही त्याचे ते बिल म्हणजे जवळपास 2000 रुपये तेकला म्हणून तेका दिसला की आपल्या एकाच महिन्याचे बिल हे 2000 रुपये येले काय किती हितून रेट वाढवंक ना तुम्ही पळयशात आणि त्यांच्यानी कदाचित त्याच्यावर जर 1% म्हाका थोड्यांनी दाखवून दिला खंयसरूच रेट वाढवंक ना आणि त्यांना इंटरेस्ट म्हणजे आम्ही म्हटलेले 15 जुलै पर्यंत पण ती डेट हा एक्सटेंड करता आणि फुडली डेट जी आहे ती 15 ऑगस्ट पर्यंत करता बिल जर ज्यांच्यानी भरूंक ना म्हणजे त्याला रेग्युलर जर बिल मिळाले जर ते 800 रुपयात दिसतले असले म्हणून बिल वाढला असं दिसला बट बिल वाढवंक ना ना आम्ही चेक करपाक लायला सांग मायनिंगाचे मॅटर फाल्या असा सुप्रीम कोर्टात ओके मायनिंगाचे मॅटर फाल्या असा सुप्रीम कोर्टात आम्ही आमची बाजू मांडल्या ओके आम्ही आमचे जे ॲडव्होकेट्स असतात आमचं एएसजी असा सगळे जण असा आमच्या संपर्कात असा आमकां सुप्रीम कोर्टाकडल्यान न्याय मेळटलो हांवें जसं सांगला आशा असा की सगळी स्थिती सुप्रीम कोर्ट लक्षात घेऊन राज्याची आर्थिक स्थिती देशाची आर्थिक स्थिती कारण गोयचे मायनिंग हे लो ग्रेड आयर्न ओर असा हांगासल्याने एक्सपोर्ट करपा खातीर खंयतरी स्कोप असा ही फक्त राज्याचीच आर्थिक हेजेर डिपेंड ना तर देशाची आर्थिक गती ही मायनिंगातल्यान फुडें वचूंक शकता आम्ही आशावादी असा सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाच्या बद्दल आणि निश्चितच आमकां हातूंतल्यान मार्ग सुप्रीम कोर्टा कडल्यान मेळचो हाजी अपेक्षा भितर उडयतले हांवें सांगला फक्त एसेन्शियल सर्विसीस कोणी पळय एसेन्शियल सर्विसीस हांवें म्हटला परत एकदा एसेन्शियल सर्विसीस आम्ही प्रत्येक फावटी गव्हर्नमेंटान डिक्लेअर केल्ले असा 100 रुपये आम्ही मास्काचे फाईन घालता ओके आणि आता अजून वाढवपाची किती 500 रुपया करपाची आता थोडासा कसा असा गोयात राज्यात असलेली रेस्ट्रिक्शन पळून त्याप्रमाणे राज्य फुडें वयतले हय सांग तुझे सांग त्याच्या सोपयता एक मिनिट तुका एकूच ओके एकूच त्याच्या सोपयता एक मिनिट माइनिंग के बारे में कहते वक्त मैं इतना ही कहूंगा कि सुप्रीम कोर्ट में कल हमारा डेट माइनिंग के जो रिट पिटीशन कंपनी ने फाइल किया था तो दो प्राइवेट कंपनी ने फाइल किया था इसके साथ हमने भी रिव्यू रिट पिटीशन फाइल किया था उसी के साथ में वो लिंक किया गया है हम आशावादी हैं कि सरकार की अभी की स्थिति यहां की और माइनिंग डिपेंडेंट को देख के सुप्रीम कोर्ट अच्छे से अच्छा निर्णय सिर्फ आर्थिक गति राज्य की नहीं आर्थिक गति देश की समझ में लेके सुप्रीम कोर्ट निर्णय देगा इसी निर्णय पे हम आशावादी हैं रिगार्डिंग द कोविड के बारे में कहते वक्त अभी तक जो हमें लग रहा है कि हम पीक लेवल पे पहुंच गए हैं कल 170 मैक्सिमम केसेस राज्य में मिले हैं अभी तक राज्य के कोविड हॉस्पिटल कोविड केयर सेंटर्स 1000 केसेस हमारे एक्टिव केसेस है इसी के साथ यानी मॉर्टेलिटी रेट बहुत ही कम मॉर्टेलिटी 0.65 मॉर्टेलिटी रेट कंपेयर टू द कंट्री और हाईएस्ट टेस्टिंग रेट इट इज कंपेयर्ड पूरे देश में हाईएस्ट टेस्टिंग हमारे राज्य में हो रहे हैं इसीलिए पूरे ये सब कुछ इसके बाद में तय करते वक्त हमने ये निर्णय लिया है कि आज से रात के 8 बजे से 8 PM से सुबह 6 AM तक राज्य में जनता कर्फ्यू रहेगा सिर्फ एसेंशियल सर्विसेज और दो बार वर्किंग इन द इंडस्ट्रियल इसको छोड़ के बाहर रोड पे किसी को घूमने के लिए मना है और इसी को आगे लेते हुए हमने आने वाला फ्राइडे सैटरडे और संडे 3 दिन लॉकडाउन घोषित कर दिया है पूरे राज्य में 3 दिन विद एक्सेप्ट द एसेंशियल सर्विसेज बाकी पूरे लॉकडाउन रहेगा नहीं इसी वीक में है इसी वीक दिस इज विथ स्टार्ट किया हमने कि 3 दिन का लॉकडाउन क्योंकि इसके जब जन्ना हम तो राज्यातलो
पीक लेवल पावले आम्ही ताजे त्या खातीर आजो सगळो सारासार विचार करून आम्ही हो निर्णय घेतलेलो आसा. आम्ही तीन दीस म्हटला आत्ताच्या कडेन लोकांनी पॅनिक जाऊन वयचे न्ही. हांव परत सांगता आमच्याकडे बुधवार आणि ब्रेस्तार असा. परत एकदा खंयसरूच घाई करून हे सामान घेऊन ते सामान घेऊन वयचे न्ही. हांव परत सांगता तीन दिसांचो लॉकडाऊन असलो जाल्यार एसेन्शियल कॉमोडिटीज ह्यो चालू असतल्यो. हय ओके थँक्यू. त्या तीन दिसा खातीर त्यांचे ज्यांचे ज्यांचे कस्टमर्स किंवा ज्यांचे ज्यांचे असतले ते अलाव केले विथ एमर्जन्सी. हाय काय तेजेर एक सांगता हांव. तुवें जो डॉक्टर सुरेश आमोणकराचो आता नेगेटिव्ह म्हटला पळय न्ही ताजेर सांगता. हांवें अजून डिटेल्स ते घेऊंक ना बट तरी सुद्दां हांव तुमकां कळपाक जाय म्हणून एक सांगता. आम्ही कोविड हॉस्पिटलांत पेशंट एडमिट केल्या उपरांत आफ्टर एव्हरी 7 days जाल्या उपरांत दर दिसा त्यांची टेस्ट केली वता. सुरेश आमोणकर जरी सिरियस असलो डॉक्टर सुरेश आमोणकर हांकां किडनी फेलियर आशिल्ले. सुरेश आमोणकर हांकां डायबिटीज आशिल्ली. सुरेश आमोणकर हांकां हार्ट अटॅक आयिल्लो. आनी हे सगळ्याचे ट्रिटमेंट आमी कोविड हॉस्पिटलांत आमचे हार्ट स्पेशलिस्ट वताले, किडनी स्पेशलिस्ट वताले, सगळे डॉक्टर वताले, डे टू डे तांचे ट्रिटमेंट करताले. आनी तेन्नाच तांचे कोविड टेस्टूय बी म्हणजे कोविडांतल्यान रिकवर जाला काय कितें हे पळोवपा खातीर थ्रोट स्वॅप काढलो वता. कदाचित लास्ट काढलेलो थ्रोट स्वॅप नेगेटिव्ह येयला असू शकता. हांवें अजून रिपोर्ट घेऊंक ना. म्हाका आत्ता म्हज्या ऑफिसा कडल्यान आत्ता कळले की तांचेर एसएमएस गेल्लो म्हणून. आनी आमचे रिपोर्ट सिस्टीम जी आसा ज्याचा नंबर आसता ताका तो रिपोर्ट धाडलो वता. आमच्या कोविड टेस्टिंग फेसिलिटीतल्यान कदाचित हो रिपोर्ट तांच्या मोबायलाचेर पावला असू शकता. तांची लास्ट टेस्ट नेगेटिव्ह येयली असू शकता. मायट बी म्हणजे कदाचित ते जेन्ना एक्सपायर्ड झाले तेन्ना कदाचित ते कोविड फ्री असतले. ताजेर पळय तुम्ही म्हाका जे विचारले की कोविड डेथ म्हणून लेट मी कन्फर्म विथ माय मेडिकल टीम. ताज्या उपरांत हांव कितें ट्रीट करप हे सांगता. कारण जर कन्फर्म त्यांच्या डेथ जावच्या पयली काढलेलो रिपोर्ट वो जर नेगेटिव्ह येयला असत जाल्यार ती डेथ ही कोविड डेथ जायना हे कन्फर्म. थँक्यू.